तुळजाभवानीच्या खजिन्यामध्ये शिवकालीन रोमन साम्राज्य काळातील अलंकार सापडलेत। या सर्व ऐतिहासिक अलंकारांचं मूल्यांकन देखील करण्यात आलंय। भवानी मातेच्या मंदिरातील पहिल्या पेटीप्रमाणे इतर पेट्या देखील उघडाव्यात अशी मागणी सोने व्हॅल्युअर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी मागणी केलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे अल्पेश करकरेना। पुरुषोत्तम काळे सर आता सध्या माझ्या बरोबर आहेत। सर हे गोल्ड्स व्हॅल्युएशन असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष देखील आहेत। काही दिवसांपूर्वीच तुम्ही तुळजाभवानीच्या अलंकारांचं व्हॅल्युएशन केलं, यामध्ये महत्त्वाचे असे अलंकार सापडलेले आहेत। कोणकोणते असे अलंकार आहेत आणि त्यामागचं वैशिष्ट्य काय आहे, इतिहास काय आहे, काय सांगाल? तुळजाभवानीच्या खजिन्यामध्ये एकूण 6 पेट्या आहेत। पैकी पहिले एक नंबरची जी पेटी आहे त्याला नंबर दिलेत 1, 2, 3, 4, 5 असे। तर पहिल्या नंबरची जी पेटी आहे ती सगळ्यात मोठी आहे आणि त्याच्यामध्ये जे दागिने आहेत ते रोजच्या रोज काढले जातात। की त्याच्यामध्ये देवीचा मुकुट आहे, छत्र आहे, तुरा आहे, देवीचा असे बरेच दागिने आहेत, गळ्यातला पुतळ्यांचा हार आहे, असे भरपूर दागिने जे रोज देवीला घातले जातात, नित्यमेमाचे दागिने ते। आणि 2, 3, 4 ज्या पेट्या आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जुने पुरातन काळातले अँटिक ज्वेलरी आहे की जी सर्वसामान्य माणसाला माहिती नसेल किंवा बघितली नसेल असे भरपूर दागिने मिळालेले आहेत। महाराजांचं नाव असलेलं, जगदंब लिहिलेलं असे देखील अलंकार काही सापडलेले आहेत। त्या अलंकारांविषयी काय सांगाल आणि त्याचं काय वैशिष्ट्य दाखवतो? हा एक अलंकार असा आहे की ज्याचे संबंध महाराष्ट्राला फार अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे। म्हणजे हे जे नाणं आहे ह्याच्यावरती एका बाजूला हे जरा प्लीज दाखवा नाणं, हा त्याच्या एका बाजूला राजा श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्र आणि पती असं लिहिलेलं आहे। तो एक हार आहे। आता हे छोटं नाणं आहे पण एक हार आहे। मी ऐकलंय असं, कागदोपत्री पुरावा नाही, परंतु मी जे ऐकलंय ते असं ऐकलंय की हा हार महाराजांनी शिवराज्याभिषेकाच्या वेळेला घातलेला होता। 8व्या शतकातलं रोमन अलंकार देखील सापडलेले आहे अशी माहिती तुम्ही दिलेली आहे। तर या रोमन अलंकारांविषयी काय सांगाल आणि त्यावर नक्की काय आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय? सांगतो। ऍडम आणि इव हे म्हणजे जगातलं पहिले स्त्री आणि पुरुष असं चित्र कोरलेलं आहे आणि मध्ये त्याला शस्त्र आहे असं उभं। म्हणजे इजिप्तचं जर तुम्ही बघितलं असेल तर बसलेली स्त्री आणि उंच असं शस्त्र धरलेलं, तसं या ॲडम आणि इव ह्या ह्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये एक उभा असा शस्त्र आहे आणि जे वरती एक भोक दिसतंय हे त्या काळातलं हॉलमार्क आहे। हा हे त्या काळातलं हॉलमार्क आहे। एका हॉलमध्ये ही नाणी पारखून घेतली जात असत आणि ती ठोकली जात असत, त्यामुळे त्याला हा आणि ते एका हॉलमध्ये ते होतं, ते त्या काळापासून ते हॉलमार्क आहे। आता हे जे नाणं आहे हे पर्टिक्युलर नाणं हे 8व्या शतकातलं आहे। आतापर्यंत तुळजाभवानीच्या मंदिरातल्या एका पेटीतलेच अलंकार हे सर्वांसमोर आलेले आहेत, मात्र अशा आणखी पेट्या आहेत, त्यामधले जे दागिने आहेत ते सर्व जनतेसमोर यायला हवेत आणि त्याचं व्हॅल्युएशन करण्यासाठी, ते संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी, त्याचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी पुरुषोत्तम काळे सर हे तयार आहेत आणि प्रशासनाने आणि संबंधित मंदिर प्रशासनाने ते देखील जनतेपुढे आणावेत असं या ठिकाणी विनंती ही मंदिर प्रशासनाला पुरुषोत्तम काळे सरांनी केलेली आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालचा, मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।